तुम्हाला सांगतो, हा 20 डिग्री टेम्परेचर आहे, असं वाटतं एसीच्या समोर तोंड घेऊन बसलोय. तेच ना, 20 डिग्री, खूप थंडी, खूप भयानक. कसं काय म्हणजे वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. आज संडे आणि आजचं जे वेदर आहे बघताय, एकदम थंड वातावरण आहे. गाडी चालवताना एवढी थंडी वाजते ना, मी खास म्हणून रायडिंग जॅकेट या इथे घातलंय. मी मोस्ट ऑफ लॉंग राईडला असेल तेव्हा असे रायडिंग जॅकेट घालतो, अदरवाईज नाही. सगळे बघा, हात चोळत बसलाय, हात दीपा पण चोळत बसलाय, हात तो दीपकचा भाऊ किसन्या, गोकुळचा काना आपला, हा ओमकार, आणि ओमकार तसा भाऊ ना, त्याचा भाऊ आलाय. नाव काय रे? यश. आणि हे तर तुम्हाला माहित आहे, पप्पू भाई आपल्यावर असतात दरवेळी, मुंगफली मॅन. तर इथून आता जाऊया आपण. ऍक्च्युली तर ऍक्च्युली आता जाणार आहोत आम्ही कोयना डॅमला. ऍक्च्युली आता वाजलेत 12, खूप लेट झालाय. काय माहित नाही सांगू शकत नाही हा कुठे पोहोच, आता काय काय लोकेशन बघू काय ते माहित नाही, ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि आता इथून आम्ही आपला प्रवास चालू करतोय. ही माझी जावा 42, तिकडे भावाची पल्सर आहे, आणि इकडे स्प्लेंडर, अशा आम्ही 3 बाईक्स घेऊन चाललोय 6 जण. चला आता जाऊ आपण, खूप वेळ झालाय. डायरेक्ट तुम्हाला भेटू मोटर ब्लॉगिंग मध्ये. तर आता रेडी आहे बाईक, चला. इथून ऑलमोस्ट आय थिंक 100 किलोमीटर्स आहे, असा खूप खूप लॉंग जर्नी आहे इथे जायला. काय जे बघता येईल ते बघून निघायचं. इथून इंडिशन स्टार्ट. पहिला तर आपल्याला खूप उशीर झाला आणि आता आपण सध्या घाटामध्ये आहे. गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल बोलू ना, एक नंबर गाडी आहे, पॉवर पण जबरदस्त आहे, आणि गाडी चालवताना खूप हलकी वाटते. पण अशी खूप जड आहे, पण चालवताना काय वाटत नाही, यू नेवर फील वेट. अयो कसला ओळ नाही. पूर्ण यू टर्न पण बघाय तो हा ना. इथून सगळा पवनचक्की आहेत, तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, जबरदस्त दिसतंय. ते पाटणला आलो नाही का आपण, पाटणला पोचलो वाटतं. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. मी तुम्हाला रिकमेंड करेल या घाटामध्ये एकदा जर राईड करा तुम्ही, जबरदस्त तुम्हाला व्ह्यूज दिसतील. शेती डोंगरावर शेती केली इकडे, जबरदस्त मस्त बनवलं ना त्यांनी, ते बसायला वगैरे आणि शेतीवर नजर ठेवायला वगैरे मस्त केला. हो काय मस्त दिसत आहे, एक नंबर ना. हा असं वाटत मी एखादं हे बघतोय, पेंटिंग बघतोय, एक नंबर. असं पेंटिंग मी लहानपणी पण काढायचो, एक घर असं आणि बाजूला एकदम पवनचक्की. हा अरे व्हिडिओ वगैरे काढ ना तुझ्या मोबाईल आणि फोटोज काढ. सडावाघापूर हे आहे, सडावाघापूर मस्त, आय लव इट, जबरदस्त आहे. ही घर मला वाटतं तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही, काय बोलतोस दीपक, ही घर आपल्याला बघायला भेटणार नाहीत का रे? आता गावामध्ये पण तुम्ही बघता ना, सगळे सिमेंट काँक्रीटची हे घरं झालेत. हे जे दिसत ना, हे अशी घरं मी पहिल्यांदा बघतो. एक नंबर यार, घरामध्ये कसं ते शेणाने सारवलेला त्या माती दिसते. इथं सगळे मला वाटतं हेच फोटोशूटला आले पब्लिक सगळे. ओ मा, हा मला कसर होतं यार, म्हणजे गुजबम्स. हे तर खेळतात लहान पोरं, सुंदर.
आज या पठारावर आल्यावर इथे एक छोटंसं तळं आहे, इथे आम्हाला खूप मस्त वाटलं इथे. आणि इथे आम्ही थोडं म्हटलं थांबूया, जरा रेस्ट घेऊया. आणि इकडे तुम्हाला दिसत हे जी घर आहेत यार, ते असं वाटतं की आपण लहानपणी आपण ते ड्रॉइंग काढायचो तसंच वाटत आहे. एक असं घर असणार, बाजूला पवनचक्की आणि हा बाजूला एक तलाव, सेम त्यासाठी येताना सेम तसंच वाटत होतं. आणि ते तुम असा फोटो काढतोय, आम्हाला सारखा फोटो काढला तर माझा एक फोटो काढत नाही यार, त्याला काय अर्थ आहे का? लास्ट टाइम पण माझी फोटो काढले ना गाडीवर, माझा एक पण फोटो नाही, त्याचे ह्याचे सगळे फोटो आहेत. त्याच्या इंस्टाग्राम जाऊन बघितलं तर मला दिसेल पण एक पण तट नाही ना, चांगला पाहिजे ना काहीतरी, एकदम कडक पाहिजे दिसलं की सोडो. खूप सारे फोटो वगैरे काढले, एवढी थंडी आहे इथे. ऍक्च्युअली हवा एवढी जास्त असल्यामुळे खूप थंडी वाजते. इथून आम्ही आता निघतोय इकडे आपला कुठला कोयना डॅमला. ऍक्च्युअली आम्ही तिकडे जाणार नव्हतो पण एका तासाचं अंतर आहे, म्हटलं आता एक वाजले सध्या, दोन पण तिकडे पोहोचू, तिकडे जेव आणि तिथून मग 3 वाजता करून निघू आपण. तर चला लवकर लवकर निघू, चला आपला. आणि हा सुंदर असा रस्ता आहे इथे, जास्त म्हणजे खराब नाही आहे, त्यामुळे अंतर फटाफट कापता येईल. फक्त एवढंच की छोटासा निमूत छोटासा रस्ता आहे. वा पण इथली सिनेरी आहे ना, मला वाटतं जबरदस्त आहे. फोटोशूटला वगैरे तुम्ही इथं येऊ शकता मस्तपैकी. अरे एवढी थंड आहे की माझे अयो कसला उतार आहे. हो काय व्हॅली पण आहे मधी, जबरदस्त वाटतं ना. सॉरी मी इथे ड्रोन नाही उडवू शकत. तुम्ही जर मग असे ड्रोन शॉट बघितला ना तो तुम्ही मागे बसून खूप ड्रोन पळत जात होता हवेच्या दिशेने, खूप त्याला ॲडजस्ट करून मला तो ड्रोन शॉट घ्यावा लागला. तर ड्रोन शॉट आवडला असतं तर तुम्ही लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. चांगला चांगला व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतो मी आणि पुढे करतच राहीन. कसं आहे ऑफिसच्या टाईममुळे भेटत नाही मला, तर आय विल ट्राय माय बेस्ट. हा एक छोटासा पठारी भाग आहे, मस्त आहे. कसं दिसतंय बघ ना हे फक्त तिथे फक्त तिथेच आपल्याला ते सूर्याची किरणं पडली आहेत. वा आम्ही ऍक्च्युअली थांबणार नव्हतो पण एवढं सुंदर दृश्य दिसलं मग काय, कृष्णा बोलला थांबा, आम्हाला थांबावं लागलं. मग तिकडे ती नदी दिसते एक नंबर, मस्त वाटते ना. कोयना नदी दिसते काय आणि धरण कुठे पुढे आहे का मग तिकडे? वा एक नंबर वाटतंय. इथे आम्ही असंच अननोन प्लेस वर इथं आलोय. इथे जाताना आम्हाला हे मस्त लोकेशन दिसलं, 2 मिनिटं थांबलो म्हटलं बघूया. इथे तुम्ही इकडे जर आलात ना तुम्हाला छोट्या छोट्या म्हणजे पुढे थोडं गेला प्रत्येक ठिकाण थांबावंच वाटणार, कारण की लोकेशन एवढे भारी आहेत इथले. यू मस्ट कम मित्र बोलेन जबर. इथे मागेच पवनचक्की जिथून आम्ही इकडून आलो, अरे इथं आता फोटो काढतोय हे दिसत तुम्हाला. ही काय जबरदस्त व्हॅली दिसते. ड्रोन उडवायला सध्या टाईम नाही त्यामुळे ड्रोन नाही उडवते, डायरेक्ट आम्ही जाणार कोयना डॅमला. इथे सगळे फोटो काढतोय. वा इथं चालू झालंय बघ, लाडू खातोय हौर्या. ठीक आहे बघा आणि जाऊ आपण. तर आम्ही आता इथून निघालो आहोत, तुम्ही बघा ना किती मस्त इथे. इथे तुम्ही इथे पण फोटो इथे मस्त फोटो काढू शकतो यार आपण उभं राहून वगैरे. पण सध्या टाईम यार टाईम इज टाईम नसल्यामुळे नाही काय करू शकत. पण नेक्स्ट टाईम मी अजून इथे येणार. इथे काय बोलतो दीप्या, नेक्स्ट टाईम पुन्हा येऊ आपण इथे, टाईम काढून येऊ मस्त. की हो काय लोकेशन आहे यार तुम्ही बघा, काय जबरदस्त दिसतंय.
तर कोयना धरणापाशी पोहोचायला आम्हाला फक्त 15 किलोमीटर बाकी आहे. खूप भूक लागली. ऑलमोस्ट आता दोन वाजले ना रे, अडीच वाजलेत ऍक्च्युली. आता आम्हाला खूप भूक लागली. आम्ही आणखी जेवायला सगळं आणलं मस्तपैकी, चपात्या वगैरे आणल्यात घरच्या. आणि येताना मग असं आम्ही पनीर वगैरे पण घेऊन, पनीर टिक्का वगैरे पण येताना जे हॉटेल्स होते तिकडे घेतले. आणि मस्त या झाडाच्या खाली आम्ही आता खाणार आहे. खूप दिवसांनी हा आस्वाद घेतोय मी असा राणामध्ये. हे दिसलंय तुम्हाला, हे पूर्ण राण आहे. तिकडे ते मेन रोड आम्ही तिथे गाड्या पार्क केल्यात आणि इथून आतमध्ये येऊन आम्ही ते खातोय सगळेजण. तरी ते पनीर आहे प्रत्येकाला दिलेलं आहे. हे दाल तडका आम्ही मागवला आहे. ती ते काय रे, मेथी आहे, मेथीची भाजी मस्त पैकी. हे काय, चिकन? अरे हो, नको. अरे सॉरी. आणि भावाचा उपवास आहे तर बिचारा खातोय खिचडी. बारीक गाज घे ना. प्रोफेशनल गाज घे ना. प्रोफेशनल पोळा त्याला पोळा. प्रोफेशनल एक नंबर आहे. तर जेवण ते मस्त झालेलं एकदम. मी 4 चपात्या आणलेल्या, ह्याने 8 आणलेल्या. लय खाल्लं रे ह्याने. त्याला 4 चपात्या तुकडे करता म्हणलं 2 आहेत. चिकन पण तेवढं आणलंय. मस्त पण जेवण मस्त आलं. अजून भूक लागली आहे. एवढं आणून ऑलमोस्ट सकाळची म्हणून 20 होत्या. याने पण आणलेला, तो पण 8 आणलेला. 20 चपात्या, 5 जणांना 20 चपात्या खाणे झालं. दाबावाला राहिला सबर. अजून अजून भूक लागली आहे. बाहेर येऊन जेवण करण्यात नाहीच मजा आहे. किती पण घाला आतमध्ये. मस्त वाटलं. मला वाटतं मी लहानपणी एकदा जेवलेलो गावाला असताना, ते त्याच्यानंतर फर्स्ट टाइम मी असा राणात जेवलोय. मस्त वाटलं. आणि आजचं वेदर पण तेवढंच भारी आहे. आता निघू इथून. चला चल. तर आता आम्ही निघतो इथून. 16 किलोमीटरवर आपला हे आहे जिथं आम्ही बसलो त्या झाडाखाली. चला तर जाऊ. मजा आली यार बाहेर जेवायला. कितीतरी दिवसांनी, मला दिवसांनी म्हणा वर्षांनी, असं बाहेर मस्त राणामध्ये झाडाच्या खाली आम्ही जेवलो. खूप मस्त वाटलं. ॲक्च्युली माझी तर ही शेवटची ट्रिप आहे. उद्या मी जाणार दुसरीकडे आणि तिकडून मुंबईला जाणार आहे. कुठे जाणार ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच. इथे मस्त धरणापाशी आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो सुंदर असं धरण माझ्या समोर आहे. इथे दाखवतो ना, हे बघा. मोठा प्रकल्प जो कसा बांधला त्याबद्दल डिटेल्स इथे दिलेली आहे. मित्र हे हरामखोर असतात आज मी हे जाणलंय.